Where is bro-in-law? येतात ते. बसा तोपर्यंत. नाही ठीक आहे पण व्हॉट इज द मॅटर आई साहेब काही सिरियस आहे का? मलाही माहीत नाही पण आपल्या सगळ्यांना इथे बोलावलंय. बघूया काय म्हणतात ते. दादा आय होप ऑल ओके. विक्रांत आम्हाला इथे बोलवलंय तर नक्की काय झालंय? काही गंभीर नाहीये ना? नाही तसं गंभीरच आहे. म्हणजे खूप विचार करून मी एक अतिशय गंभीर निर्णय घेतलाय आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत हा निर्णय घेतलाय मला असं वाटतं की ती व्यक्ती सुद्धा या माझ्या निर्णयाच्या बाबतीत खूप गंभीरपणे विचार करेल. दादा काहीच कळलं नाही. सोन्या तुला कळलं? अजिबात नाही. दादा प्लीज रिपीट. बसो या. बोलायचंय कशाला? हे बघ ना हे चेकबुक आहे. आपण आपल्या घरासाठी जो काही खर्च करतो तो ह्या चेकने देतो बरोबर. हे चेकबुक आजपासून वहिनीच्या ताब्यात असेल. व्हॉट मी? वाव रिली दादा? ऑफकोर्स वहिनी ही जबाबदारी खूप मोठी आहे. आपल्याकडे खूप पैसा जरी असला तरी सुद्धा तो पैसा जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा तो खर्च करताना कुठे खर्च होतोय याचा योग्य निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. कारण फक्त आपण आपल्यासाठी खर्च करत नसतो तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी खर्च करत असतो. येस ऍब्सोल्युटली दादा राईट. आणि मला खात्री आहे की मी जो निर्णय घेतलाय तुझ्यावर जबाबदारी टाकण्याचा तो अतिशय योग्य निर्णय अर्थात तुझा होकार असेल तर. ऑफकोर्स येस. थँक्स. वहिनी आता या घरामध्ये कुठलाही खर्च करायचा असेल तर तुला आधी विचारण्यात येईल. तुला कोणाला विचारण्याची गरज नाही आणि मला खात्री आहे की तू योग्य प्रकारे विचार करून त्याचा निर्णय घेशील आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. थँक्यू सो मच ब्रोइनला. अभिनंदन सुनबाई तुला या कामात यश मिळो. थँक्यू सो मच. अभिनंदन. थँक्स. मैंने तू खुश आहेस ना? ऑफकोर्स येस. थ्री चेअर्स फॉर सोनिया. हिप हिप हुरे. हिप हिप हुरे. हिप हिप हुरे. आज किती दिवसांनी एवढी खुश दिसतेस तू आणि केवढी एनर्जेटिक वाटतेस अँड पॉझिटिव्ह. ते लुक ॲट युअर फेस, इट्स ग्लोइंग. लुक लुक लुक. वाव. यु नो आय एम फीलिंग सो पॉवरफुल. येस मला पण ग्रेट वाटतंय. मे आय कम इन दीदी? कम कम कम. अरे के बॉबी तुझा बर्थडे. हॅपी बर्थडे. सॉरी मी विसरलो. नाही सर दीदीसाठी आणलाय केक. सोनिया तुझा बर्थडे. सॉरी मी विसरलो. जयदीप. नाही सर दीदी आता मालकीण झाली ना या घराची. मालकीण? हो म्हणजे खरी मालकीण. तिच्या हातात आता पॉवर्स आल्यात ना सगळ्या. म्हणजे तेच ना. ओ म्हणून हा के. येस. शुभ बायड्या शुभ बायड्या. कम ऑन सोनिया दीदी कट द केक प्लीज. कम ऑन कम ऑन कम ऑन. बॉबी येस शूट कर. नक्की. वाव कम ऑन सोनिया. करेक्ट. ओके येस येस गो अहेड कम ऑन. वाव 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 दीदी ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन सोनिया. थँक यू. यू हॅव डन इट. आधी तू का. थँक्स. थँक यू. थ्री चेअर्स फॉर दीदी. हिपी फुरे हिपी फुरे हिपी फुरे. बॉबी बॉबी इकडे तू पण खा. मी देतो. येस सर. थँक्यू सर. दीदी थँक्यू. थँक्यू बॉबी. बॉबी आजची तारीख काय? 1 फेब्रुवारी. ओके सो
माझा प्लॅन असा आहे की ही तारीख मी सोन्याच्या प्लेट म्हणजे गोल्डच्या प्लेटवर माझ्या सोन्याच्या नावासकट लिहून घेणार आहे आणि ती प्लेट मी नेहमी अशी समोर ठेवणार आहे. व्हॉट नॉनसेन्स जयदीप. नॉनसेन्स? अरे माझ्या आयडियाज नेहमी तुम्हाला नॉनसेन्स का वाटतात मला कळत नाही. अरे असे इतिहासातले महत्वाचे दिवस पूर्वीच्या काळी सुवर्णाक्षरांमध्ये नोंदवले जायचे यु नो. या आय डिडंट नो दॅट. मी तेच करणार आहे. आपल्या आजोबांच्या नावाची प्लेट नाही का देवळात आहे सेम तशीच. सोन्या जयदीप सरंजामे यांनी सरंजामे घराचा कारभार या तारखेला हातात घेतला. ब्रिलियंट आयडिया. यू आर राईट जयदीप, पण कसं आहे आज माझा फर्स्ट डे आहे हा, सो मला जरा कामाची सुरुवात करू दे. या वेल यू आर ऑल्सो राईट, पण तरी माझी आयडिया सेम असणार आहे, फक्त त्यावरची तारीख बदलेल. आय वेट नो प्रॉब्लेम. नाही पण तरी मी सोनाराशी बोलून घेतोच. कसं आहे प्लेट्सचं काम सुरू करता येईल राईट. बॉबी फोन दे. ओके एक्सक्यूज मी सोनिया. सर सोन्या बहिणी खूप खुश झाल्या ना. सर तुम्हाला काय वाटतं सोन्या बहिणींना आवडेल सगळं घर सांभाळायला? तिने आता स्वतःहून जबाबदारी स्वीकारली आहे आनंदाने. नक्कीच चांगलं काम करेल. थँक्यू सर. का? कारण मी तुम्हाला म्हटलं ते तुम्ही ऐकलत. पण सर मला खरंच पटत नव्हतं की घरात माणसं असूनही घराचा कारभार बाहेरच्या कोणीतरी का सांभाळायचा. मला मान्य आहे ईशा, पण मायरा गेली काही वर्ष खूप जवळून या घराला ओळखते आणि ती तिच्या कामात एकदम परफेक्ट असते, एकदम प्रोफेशनल, आणि म्हणूनच तिच्याकडे ही जबाबदारी दिली होती. पण सर घर सांभाळायला प्रेम आणि माया लागते. प्रोफेशनल हे ऑफिसमध्ये असावं, घरात नाही. बघू जबाबदारी दिली आहे काय होते पुढे. सर बदल होण्याची खरंच खूप गरज होती. कदाचित तुम्ही इथे खूप वर्ष राहिलायत म्हणून तुम्हाला जाणवलं नसेल, पण मी बाहेरून नवीन आले म्हणून मला ते लगेच जाणवलं. आणि मला वाटतंय की माझा अंदाज चुकणार नाही, सोन्या ताई खूप छान सांभाळतील आपलं घर. सोन्या बहिणीने याआधी असं कधी इंटरेस्ट दाखवला नाही, त्यामुळे त्यांचा कधी विचारच केला गेला नाही. एकतर त्यांना त्यांच्या घरामध्ये काम करण्याची सवय नव्हती, त्या खूप मोठ्या श्रीमंत घरातून आल्या, पण काम केल्याशिवाय आव्हान घेतल्याशिवाय माणसाची वाढ कशी होणार. किती छान बोलता तुम्ही सर. आणि तू किती छान वागतेस ईशा. पण मला खूप छान वाटलं की तुझ्या मनात जे काही आहे ते मला बोलून दाखवलंस. मला खात्री आहे की सोन्या नक्कीच चांगलं काम करतील. या घराच्या आनंदासाठी त्या खूप मनापासून काम करतील. बघ सत्य आहे. साहेब ताई साहेबांनी बोलवलंय. आलोच चल. ईशा पाहिलंस तू घरात आल्यानंतर या घरामध्ये कसा उत्साह संचारलाय. आज वहिनीने पहिल्यांदा आपल्याला भेटायला बोलवलं. सर त्यांना जबाबदारी पण पहिल्यांदाच दिली आहे ना. मला खात्री आहे माझा निर्णय नक्की योग्य ठरेल. प्लीज सीट. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल ब्रो इन लॉ थँक्यू सो मच. तुम्ही इतका विश्वास माझ्यावर टाकला त्याबद्दल, अँड ट्रस्ट मी आय वोंट डिसअपॉइंट यू. वहिनी मला खात्री आहे त्याची. वेल आज मी तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलंय कारण माझ्या नवीन ऑथॉरिटीच्या निमित्ताने मला घरातल्या काही गोष्टी क्लिअर करायच्या. पण जयदीप कुठे? जयदीप
ऍज युजुअल त्याच्या डोक्यात काहीतरी नवीन कल्पना आली असेल, गेला बाहेर. ठीक आहे वहिनी, तुझी जबाबदारी पार पाडण्यासाठी जी काही मदत लागेल माझ्याकडनं किंवा आपल्या ऑफिसकडनं ती सगळी तुला करण्यात येईल. येस, थँक्यू ब्रोइन लॉ. याच्याबद्दलही मी विचार केलाच आहे आणि पहिली मदत मला तुमचीच लागणार आहे. माझी? तर मेन गोष्टीकडे वळण्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांना म्हणजे इथे प्रेझेंट असलेल्या सगळ्यांना, मग त्यामध्ये बॉबी, मंदा, सर्जेराव सगळे झाले. इतकं टेन्शन नका घेऊ, क्वेश्चन एकदम सिंपल असणार आहे. तर प्रश्न असा आहे की तुम्हा सगळ्यांना माझ्यावर विश्वास आहे ना? नाही म्हणजे जसा ब्रोइन लॉने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याप्रमाणे तुम्हालाही वाटतं ना की सोनिया या घरामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस घडून आणेल? अर्थात पूर्ण विश्वास आहे. तू ज्या उत्साहाने ही मीटिंग बोलावलीस त्यावरून सिद्ध होत आहे ते. खरंच सोनिया ताई, थँक्यू. बॉबी. दीदी, यू आर दी बेस्ट. आई सर, आम्ही नेहमी साहेबांचं ऐकतो, आता तुमचंही ऐकू. ग्रेट, सो वी ऑल आर ऑन द सेम पेज. आता माझा दुसरा प्रश्न. या घरात अशी एक गोष्ट आहे की जी गेले कित्येक वर्ष घडलेलीच नाही, सांगू शकाल ती कोणती गोष्ट आहे? कम ऑन मॉमी लो, सांगा. मला खूप दिवसापासून सत्यनारायणाची पूजा करायची, ती काही जमली नाही. ईशा, मी अजून खूपच नवीन आहे या घरामध्ये, मी नाही सांगू शकणार. ओ या, आय फॉरगॉट दॅट, सो आय स्किप यू. बॉबी. येस दीदी, माझी गाण्यांची मैफिल करायची राहिली आहे घरातल्या सगळ्यांसाठी. ताई सर, इतकी वर्ष साहेबांना पाहतोय, साहेब सतत कामात असतात. साहेबांनी कधी सगळ्यांना एकत्र घेऊन सल्ला गेले नाहीत की फावल्या वेळात आरामही केला नाही. मला पण तेच वाटतंय. ब्रोइन लो, तुम्ही सांगा. अशी एखादी गोष्ट आहे या घरात? तू सांग. आहे या घरात अशी एक गोष्ट आहे जी गेले कित्येक वर्ष घडलीच नाहीये आणि म्हणूनच आज मी पहिल्यांदा या घरात घडवणार. बोल, लगेच करू आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. आर यू शुअर? येस ऑफकोर्स. ओके, असं कुठलं घर असतं ज्या घरात एखाद्या पर्टिक्युलर रूम मध्ये जाण्याची कुणालाही परमिशन नसते? आपल्या इथे वर अशी एक रूम आहे जिथे फक्त आणि फक्त ब्रोइन लॉज जाऊ शकतात. इनफॅक्ट त्या रूमच्या डोअरवर कोणी नॉक सुद्धा करायचं नाही अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग देखील असते. राईट ईशा? आपण इथे जॉईंट फॅमिली म्हणून राहतो ना, मग इथल्या राहणाऱ्या सगळ्या लोकांना या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती असायला नको? मग ती एकच रूम बंद का असते? आपण इथे जॉईंट फॅमिली म्हणून राहतो ना, मग इथल्या राहणाऱ्या सगळ्या लोकांना या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती असायला नको? मग ती एकच रूम बंद का असते? सुन बाई, हे तुला त्यांच्याशी एकट्याशी नंतर बोलता येईल ना? नाही, पण मला तसं करायचं नाहीये ना. इथे मी काय माझ्या एकटीचा इंटरेस्ट बघत नाहीये, या घरातल्या सगळ्यांच्या वतीने मी इथे बोलतीये त्यांची लीडर म्हणून. ब्रोइन लॉ, मला ती रूम आजपासून सगळ्यांसाठी ओपन करायची. कम ऑन ब्रोइन लॉ,
तुम्ही आताच म्हणालात ना मी सांगेन ते बदल या घरात घडतील म्हणून. बोला ना मग. वहिनी ती एक गोष्ट सोडून दुसरी कुठलीही गोष्ट तुम्ही सांगा. का असं का? जसं या घरातल्या प्रत्येक माणसाला इथे राहण्याचा अधिकार आहे तसाच या घरातील प्रत्येक रूम मध्ये जाण्याचा अधिकारही असला पाहिजे. मग ती एकच रूम बंद ठेवण्याचं कारण काय आहे? कारण आहे वहिनी, ती खोली सगळ्यांसाठीच बंद राहील. पण मी या घराची इन्चार्ज आहे आता. आणि काही वेळापूर्वीच तुम्ही मला म्हणाला होता मी सांगेन ते बदल घडतील म्हणून. त्यामुळे ती रूम सगळ्यांसाठी ओपन व्हायलाच हवी. वहिनी हे बघ, वाद नकोय, ती खोली कोणासाठीच उघडणार नाही. कोणासाठीही नाही, ईशासाठीही नाही. बघितलंस ईशा? पण तिचा तरी अधिकार आहे ना त्या रूम मध्ये काय आहे जाणून घेण्याचा. आफ्टर ऑल शी इज युअर वाईफ, ब्रोइन लॉ. आणि एका वाईफला आपला हजबंड एका रूम मध्ये सतत का जात असतो आणि तिथे तासन तास काय करत असतो हे जाणून घेण्याचा अधिकार तर असलाच पाहिजे. सर मला एक खरं सांगाल, त्या तुमच्या वरच्या खोलीत काय आहे? सर मला वाटतं की घराची सगळी जबाबदारी तुम्ही सोन्याताईंना द्यावी. ईशा काय सगळं? सर नाही, मी उचलत नाहीयेत ग ते फोन. अहो बिझी असतील. थांब, अजून एकदाच फोन. मी बरोबर बोलते ना ब्रोइनलो? हा बदल घडायला हवा ना. हा बाबा. हा सॉरी, बिझी होतात का? नाही, जरा घरच्यांबरोबर होतो. वा वा, गप्पा सुरू आहेत वाटत. हो, तुमच्या मुलीने धमाल उडून दिले ना, त्याचीच चर्चा करत होतो. अनेक दिवसांनी आम्ही सगळे एकत्र भेटलोय, गप्पा मारतोय, अनेक प्रश्न आम्ही एकमेकांना विचारतोय. हो का? छान छान. काय, कुटुंबाला सुद्धा वेळ देणं महत्वाचं आहे ना. मी करू तुम्हाला फोन नंतर. हो चालेल ना, अगदीच चालेल. तुम्ही फ्री झाल्यावर मला फोन कराल का? नक्की. सर ऐकून घ्या ना माझं.
इकडली ही वरच्या खोलीची किल्ली. तुला जायचं ना वरती? घे ती किल्ली आणि जा.